मी आता माझे 12,000 जवळ 12,585 प्रयोगाला आले. या 12,585 प्रयोगात माझे फक्त 2 प्रयोग कॅन्सल झालेत. सो टाईम मॅनेजमेंट, कुठल्याही गोष्टीला हावऱ्यासारखं हो म्हणायचं नाही. हो म्हणायच्या आधी 2 विचार करायचा की आपल्याला हे जमणार आहे का. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्सअप मराठी. नव्या नाटकाच्या निमित्तानं प्रशांत दामले सर आहेत आपल्यासोबत आणि सुंदर तालीम सुरू आहे. खूप खूप स्वागत आहे लेट्सअपवर सर. आणि पुन्हा एकदा एक छान नवं नाटक घेऊन येत आहे. पण एक गोष्ट ती कायम म्हणजे संकर्षण आहे. संकर्षण आहे, संकर्षण असतोच. कारण त्याचं नाटकावर प्रेम आहे, तो सस्टेन काम करतो. आजचा जसा प्रयोग होईल तसाच तो उद्याचा व्हायलाच पाहिजे. आणि तो स्वतःला अनसरेबल समजतो, त्यामुळे तो असायलाच पाहिजे. आणि कशा पद्धतीचं हे नाटक असणार आणि काय वेगळे पण प्रेक्षकांना बघायला मिळेल? कसं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या रिअल लाईफमध्ये, म्हणजे तुझ्या रिअल किंवा कॅमेरामनच्या रिअल लाईफमध्ये, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा सगळे नियम आणि अटी तुम्हाला लागू असतात. हो, है ना. म्हणजे तुला यावेळी पोचायचं आहे, यावेळी इकडे पोचायचं आहे, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मग तिथे जायचं आहे, मग तिथे मग हे सगळं घेऊन परत ऑफिसमध्ये जायचं आहे, वेळेत जायचं आहे. हे सगळे नियम आहेत आणि अटी आहेत. या तुम्हाला अटी मान्य असतील तर तुम्ही काम करा, नाही तर बाय बाय, अशी आजची परिस्थिती आहे. बरोबर आहे. ह्या हे असेच नियम आणि अटी घरात पण आहेत, जे आपण आपल्याला माहीत नाही आहेत, कारण आपण सगळे टेकन फॉर ग्रँटेड आहोत घरातली लोकं एकमेकांना. बरोबर की नाही? नवरा बायको, बहीण भाऊ, आई बाबा, हे सगळे एकमेकांना टेकन फॉर ग्रँटेड आहेत. तू कुठं जाणार मला सोडून? बरोबर. असं आहे, हे नियम अटी आणि अटी लागू झाले घरात, जे घरातले काही नियम आहेत ते जर व्यवस्थित आपण पालन केलं तर आज जे मारामारी, भांडणं, हे जे काही प्रमाण आहे ते खूप कमी होईल. अँड डेफिनेटली प्रत्येक माणसाला दुसऱ्याच्या घरात डोकायला प्रचंड आनंद मिळतो. गंमत वाटते बघायला, हॅलो काय भांडत होणं सॉलिड बट असे त्यांचे एक वेगळे आहे. तर हे नाटक असं आहे की ही जी कॅरेक्टर्स आहेत तीन, ही तुमच्या घरातली आहेत आणि सगळे सीन तुमच्या घरातले घडणारे आहेत. थोड्याफार फरकाने हे असेच घडणारे आहेत. नवरा बायकोमध्ये इगो प्रॉब्लेम्स असतात सुरुवातीला. एकदा एकमेकांना ओळखायला लागले की कुठल्या पॉईंटला बायकोचा इगो दुखावतो, कुठल्या पॉईंटला नवऱ्याचा इगो दुखावतो, हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा ते जरा हळूहळू शांत होतात. आपापले स्टँड त्यांचे पक्के होतात. पण मुळात आज परिस्थिती अशी की नवरा बायको एकमेकांना भेटतच नाहीत. 14-14, 15-15, 16-16 तास काम करतात. आता तू इतकी खूप वेळ काम करते, बरं घरी कामावर असताना अशा अच्छा ओके असं झालं का असं असतं, घरी गेलं तर है. अगदी अगदी बरोबर की नाही? बरोबर. म्हणजे जिथे 13-14 तास काम, खोट्या दुनियेत काम केल्यानंतर तुम्ही जेव्हा खऱ्या दुनियेत जाता तेव्हा खऱ्या दुनियेचा आनंदच घेऊ शकत नाही. जी तुमची माणसं आहेत, जी तुमची काळजी करणारी माणसं आहेत, काळजी करणारी किंवा काळजी घेणारी, ह्या नाटकात वेगळं काय तर हे आम्ही धडधडीत सत्य तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आणि सत्य मांडतानासुद्धा ही काळजी घेतलेली आहे की तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही. म्हणजे जोडप्यांच्या नात्यातलं जो चढउतार आहे तो एका इंटरेस्टिंग विषयाने तुम्ही इकडे सादर करते आणि ते थोडंसं तालमीत आम्ही बघितलं आहे. पण नियम व अटी लागू असं नाटकाचं नाव आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कोणत्या नियम आणि अटी आत्तापर्यंत लागू केलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळे इथवर पोहोचल्यात असं वाटतं तुम्हाला? नियम मी हाच ठेवला होता की एकदा एखादी गोष्ट ॲक्सेप्ट केली की ती पूर्ण करायची. मी आता माझे 12,585 प्रयोग व्हायला आले. या 12,585 प्रयोगात माझे फक्त 2 प्रयोग कॅन्सल झालेत. सो टाईम मॅनेजमेंट, कुठल्याही गोष्टीला हावऱ्यासारखं हो म्हणायचं नाही. हो म्हणायच्या आधी 2 विचार करायचा की आपल्याला हे जमणार आहे का, पॉसिबल आहे का आपल्याला करणं. एकदा सी इथे कसं आहे की कानफाट्या नाव पाडायला वेळ लागत नाही. एकदा कानफाट्या नाव पडलं की कानफाट्या, मग तू किती चांगलं काम कर तुला कोणी विचारणार नाही इंडस्ट्रीत. त्यामुळे हो म्हटल्यानं वेळ घे, हो म्हटल्यानंतर कर. आणि आय शुड बी अनसरेबल हा महत्त्वाचा भाग आहे. आय शुड बी अनसरेबल टू एव्हरीबडी, राईट फ्रॉम ऑडियन्स टू माय वाईफ. हे सगळे झाले. राईट.
नक्कीच. आणि तुम्ही इतका मोठा टप्पा पार केला त्यासाठी तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर नाट्यसृष्टीसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते तुमचं पाऊल आहे. पण संकर्षण असेल, अमृता असेल, यासारखे जे उत्तम कलाकार आहेत, अमृता आता खरं तर ती टेलिव्हिजन आणि या सगळ्या गोष्टी, आता ती या नाटकातनं काही काय कमाल करते ते बघणं महत्त्वाचं ठरेल. पण यासारख्या कलाकारांनाही खुरूप मिळतो, त्यांचं टॅलेंट सादर करायचा एक मंच असतो, तर त्याबद्दल काय वाटतं? आणि नाही, मराठी नाटक हे कसं आहे माहिती का, रोजचा प्रयोग हा रोजचा सुधारणेचा भाग आहे माझ्या अभिनयातल्या. परफॉर्मिंग आर्ट आहे, नोबडीज 100% परफेक्ट, हे एकदा डोक्यात ठेवलं की मला रोजच्या सुधारणेला वाव आहे. सगळी वाक्य तीच आहेत, ऑडियन्स नवीन आहे, त्यामुळे रोजच्या सुधारणेला वाव आहे मराठी नाटकात काम करणं म्हणजे. त्यामुळे अमृता काय किंवा प्रसाद काय किंवा संकर्षण काय, यांना मुळात नाटकाची आवड आहे. हे बघ, पैसे तर आपण कमवतो सगळीकडे. आता 12 ते 12, समजा 12 तासाची शिफ्ट करणारी ही मंडळी आहेत, संकर्षण काय किंवा अमृता काय, ही सकाळी 7 वाजता निघतात. कुठली सिरियल असेल ती सकाळी 7 वाजता निघतात, रात्री 10 वाजता 11 वाजता घरी पोचतात. म्हणजे 7 ने 7 म्हणजे 12 ते 12 तास आणि पुढचे 4 तास, म्हणजे किती, 15-16 तास ते काम करतात. आणि 15-16 तास म्हणजे मी हिशोब सांगतो आहे कलाकारांचा, 15-16 तास काम केल्यानंतर समजा त्यांना 20,000 रुपये मिळत असतील फॉर एक्झाम्पल, तर इथे 3 तासात तुम्हाला त्या पटीतच पैसे घ्यायलात ना, घ्यायला पाहिजेत. प्लस इथे तुम्हाला लाईव्ह एंटरटेनमेंट आहे, प्लस तुम्हाला इथे शिकायला मिळत आहे, प्लस तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑडियन्ससमोर जायला मिळत आहे. हे तिन्ही काय काय करत तसे आहेत, स्वतंत्र वृत्तीचे आहेत पण नाटकाशी संबंधित आहेत, नाटकाशी निगडित आहेत, नाटकाशी घट्ट नाळ आहे. आता प्रसाद तर स्वतःचा स्टुडिओ आहे, स्वतःचा स्टुडिओ आहे तो, म्हणजे त्या अनेक तो हे आहे ना, डबर आहे तो, मोठा डबर आहे, छोटा डबर नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाचा स्वतःचा व्यवसाय आहे, तरीही ते नाटक करत आहेत. त्याला नाटक करायचं याचाच अर्थ असा आहे की दे आर पॅशनेट फॉर थिएटर. आणि पॅशनेट असणार, पॅशन असणाऱ्या लोकांनाच मराठी रंगभूमी डोक्यावर हात ठेवते. शेवटचा प्रश्न असा की नाटकातली किंवा नाटक हे तुमच्या फार जवळचं आहे आणि तुमची नाळ जोडली गेलेली आहे, तर सातत्याने तुम्ही यात कार्यरत आहात इतक्या वर्षांपासून, कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला याच्याशी कायम जोडून ठेवते? रसिक प्रेक्षक अजून आहेत नक्कीच. आणि त्या रसिक प्रेक्षकांसाठी पुन्हा एक नवी पर्वणी घेऊन आलात तुम्ही, तर त्यासाठी शुभेच्छा. आणि असे कायमच आम्हाला तुम्ही रंगमंच असेल किंवा रंगमंचावर काम करणाऱ्या कलाकारांसाठी अशा पद्धतीने प्रोत्साहन असेल ते कायम देत राहा. आणि आम्हाला तुमचं काम कायम आवडलेलं आहे, जे प्रेक्षक आहेत ते उत्स्फूर्त प्रतिसाद देतील याही नाटकाला, त्यासाठी शुभेच्छा सर. थँक्यू, थँक्यू. रसिक प्रेक्षकांना नंबर विनंती करतो की हे जे नियम व अटी आहेत त्या कशा इम्प्लिमेंट करायच्या ते बघायला या. धन्यवाद सर. थँक्यू.